सर्वाधिक आमदार असूनही सत्तेबाहेर राहाव्या लागलेल्या भाजपला अडीच वर्षांनी पुन्हा सत्ता मिळाली. शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे भाजपला ही संधी आयती चालून आली. त्यानंतर आता पक्षीय पातळीवर देखील अनेक फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच 2024 विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बदल केले जाणार आहेत. नवं सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपमध्ये संघटनात्मक बदलाच्या हालचालींना वेग आल्याचं समजतंय. भाजप प्रदेशाध्यक्षाची धुरा नव्या नेत्याच्या खांद्यावर देण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यासाठी आशिष शेलार आणि राम शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. राम शिंदे यांचं नाव आघाडीवर मानलं जात आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा कालावधी फेब्रुवारीपर्यंत आहे. चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदासाठी नवा चेहरा दिला जाऊ शकतो अशी देखील चर्चा आहे. तसेच प्रदेश पातळीवरही इतर पदांमध्येही फेरबदल केले जाऊ शकतात अशा चर्चांना वेग आलाय. दरम्यान शिंदे सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर लगेचच विरोधकांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिलेत. शिवसेनेतील 40 बंडखोर आमदारांसह भाजपच्या 106 आणि अपक्षांना 2.5 वर्ष सांभाळताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कस लागणार आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेक समीकरणांचा विचार करणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.